राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचं आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे आणि या अंगणवाडी सेविकांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः इथं पोहोचले. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी उद्धव ठाकरे थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी पोहोचलेले होते. त्यांनी आझाद मैदानाला भेट दिली. यावेळी ठाकरेंनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. आमचं सरकार पडलं नसतं तर आंदोलन करावंच लागलं नसतं असं विधान उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं. तर त्यांनी सरकारकडे जाहिरातीसाठी पैसे आहेत पण तुमच्यासाठी नाहीत का असा सवाल सुद्धा उपस्थित केला आहे. सरकारवर जोरदार टीकास्त्र डाकले. वाकडं चालणाऱ्या सरकारपेक्षा खेकडा बरा असा हल्ला बोल सुद्धा या ठिकाणी त्यांनी केला आहे. तर ठाकरेंनी महायुती सरकारला टोला लगावल्याचं पाहायला मिळालं. काय झालं की कोरोनाचं संकट टळलं आणि जरा कुठे कामाला सुरुवात करतो तेवढ्यात माझ्या ऑपरेशनचं खटलं निघालं. त्यातनं जरा कुठे उभा राहतो ना राहतोय तेवढं त्यांनी गद्दारी करून आपलं सरकारच पाडलं. पण सरकार पाडलं नसतं तर तुम्हाला आज आंदोलनासाठी इकडे यावं लागलं नसतं हा माझा तुम्हाला दिलेला शब्द आहे. यांच्याकडे जाहिराती होती उधळायला पैसे आहेत. या सरकारला काय सरकार म्हणतात? अरे जरा मोठ्याने बोला ना. खोके सरकार. मैना सरकार आणण्यासाठी खोके आहेत पण माझ्या अंगणवाडी आणि आशाताईंच्या मेहनतीला त्यांच्या हक्काचे पैसे द्यायला मानधन द्यायला पैसे नाहीत. हे त्यांनी विचारलं नवरा ऐकतो का? अरे हो की नाही? मी त्याने तेच म्हटलं नवरा म्हणजे काय सरकार आहे ना ऐकाय ना. मग नवरा ऐकतो तर सरकार का नाही ऐकत? आताच जे काही तीन बागडं सरकार जुळलेलं आहे तंगड्यात 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 तंगड खेकडा बारा. खेकडा तरी सरळ जाईल कदाचित पण हे सरकार नाही सरळ जाणार. हे सरकार असं बिघाडी सरकार जे म्हणतो ना आम्हाला म्हणत होते. आता या टाळ्या मी माझ्या भाषणासाठी नाही वाजवून घेतल्या तर तुमच्या हातात काय ताकद आहे? जे हात जनतेची सेवा करतात म्हणजे मी तर म्हणेन तुम्ही देशाची सेवा करता. ते सेवा करणारे हात जर एकमेकावरती आपटले तर आवाज एवढा येतो सरकारच्या कानाखाली आपटला तर केवढ्या मोठा येईल. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.